नमस्कार मुलांना हे चित्र बघा आपण आज या चित्रातील मन सुरू होणारे शब्द शोधूया चला पाहू कोणाकोणाला ओळखते कणीस मुळा मोर मिरची मोगरा बारकाईने बघा बरं अजून बरीच नावे शिल्लक आहेत माठ मोटार मॉल मुलगा मिठाईचे दुकान मंदिर मोबाईल मीठ मोबाईल वर बोलणारा माणूस म्हणजे मॅन हो ना बरोबर मोटार मैदान हो पण मला चित्रात अजून एक शब्द दिसतोय जो मन हे सुरू होतोय ओळखा बर लवकर नाही रे दादा ओळखू येत ए दादा तूच सांग ना बर विजेच्या पाळण्यात मुले माणसे बसून आनंद घेत आहेत म्हणजेच ते मौज करतायत हो क्रमाकडे लक्ष द्या बर काही लक्षात येते का कशाप्रमाणे लावला असावा हा क्रम दादा अगदी सोप मी सांगू चौदा खडीच्या प्रमाणे क्रम लावला आहे व्हेरी गुड शाबास एका अक्षरापासून सुरू होणारे शब्द त्या अक्षराचे कडीत कसे लावायचे हे तुमच्या लक्षात आलं का आता एक लक्षात ठेवा अक्षरापुढे विसर्ग येणारे शब्द मराठीत कमी आहेत त्यामुळे ते येत असतील तरच लिहा नाहीतर सोडून द्या चला आपण एक खेळ खेळूया बर आपण एक अक्षर घेऊन खडीच्या साखळीला जोडूया दादा मी चौदा खडीचे शब्द सांगू हो चालेल ना कप काजळ किरण कीड कुरडई कूट केतन कैवल्य कॅडबरी कोठी कॉट कौल कंदील दादा मी चौदा कड़ीचे शब्द सांगू का हो सांगा चकली चाकवत चिमणी चीज चुकणे चूल चेटूक चैन चॅट चोर चॉकलेट चौकट मी तुम्हाला काही शब्द सांगतो कटकट डझन तगमग मलम पडवळ हे शब्द चौदा खड़ी प्रमाणे लावता येतील का ग नाही लावता येणार काय बरं करावे लागेल आठवा बरं जरा विचार करा नाही लक्षात येत अगदी सोपं आहे बरं का आपली वर्ण मला आहे ना त्याप्रमाणे लावता येईल खरच की म्हणजे मुळाक्षराप्रमाणेच ना अगदी बरोबर त्याप्रमाणे पहिला शब्द कुठला येईल सांग कटकट कटकट -कट नंतर येईल डझन पडवळ मलम शाबास म्हणजे आपणास मुळाक्षरे क्रमाने आली की शब्द क्रमाने लावता येतील शब्दकोशात शब्द, शब्द शोधायचे असतील तर चौदा कडी व मुळाक्षरांच्या क्रमाने शब्दांचा क्रम लावला पाहिजे दादा अजून काही शब्द घेऊया का चालेल मी काही शब्द सांगू सांग पाहू गुळ आई बैठक डोळा हौद पावडर दादा मी सांगते चौदा खडी व मुळाक्षरांच्या क्रमाने आई गुळ डोळा पावडर बैठक हौद अरे वा तुम्हाला शब्दकोशात शब्द, शब्द कसे पाहायचे हे कळले की पण शब्दकोशात शब्द का बरे पहावे लागतात अग काही शब्दांचे अर्थ आपल्याला माहित नसतात तेव्हा त्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी शब्दकोश वापरावा लागतो त्यात शब्दांचे अर्थ दिलेले असतात हो काय दादा किती छान काही जण मराठी भाषा शिकत असतात त्यांना शब्दांचे अर्थ करण्यासाठी शब्दकोश लागतो शब्द लवकर सापडण्यासाठी चौदा खडी व मुळाक्षरांप्रमाणे अजून काय बरे लक्षात घ्यावे लागते चिनू मस्त प्रश्न विचारला साधारणपणे शब्दकोशाच्या पानावर दोन शब्द छापलेले असतात एक डावीकडे तर दुसरा उजवीकडे हे दोन शब्द म्हणजे त्या पानावरील पहिला व शेवटचा शब्द असतात हे शब्द पाहून आपल्याला हवा असलेला शब्द त्या पानावर आहे की नाही हे आपल्याला लगेच समजते दादा आपण एक शब्द शब्दकोशात पाहूया का चालेल अगदी सोप्पा शब्द घेऊया गगन चालेल का चालेल का नाही की सर्वप्रथम शब्दकोश उघड प्रथम स्वरांची पाने नको उघडायला क ची पाने नको ह पान आले ग च्या चौदा खडी प्रमाणे ग चे शब्द प्रथमच येतील शब्द मिळाला गगन म्हणजे आकाश पहिले चौदा खडी व मुळाक्षरे यांच्या सहाय्याने शब्द शोधणे व त्याचा अर्थ जाणून घेणे चला बरं आपल्या पाठातील शब्द घेऊन शब्दकोशात त्याचा अर्थ शोधूया आपण काय शिकलो शब्दकोशात शब्द चौदा खडीप्रमाणे असतात त्याप्रमाणे आपण शब्द शोधतो त्यामुळे शब्द शोध त्या लवकर सापडतो चौदा खडीप्रमाणेच मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम असतो शब्दकोशात शब्दांचे अर्थ दिलेले असतात नवीन भाषा शिकणारे असतात त्यांना शब्दकोशाचा उपयोग होतो अवघड शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी शब्दकोशाचा उपयोग होतो स्वाध्याय खालील शब्द चौदा खडीप्रमाणे लावा रवा रवी राजा रुमाल रोख रीत रोशनी खालील शब्द मुळाक्षरांच्या क्रमाने लावा वाघ हरिण शेळी घोडा गाय चिमणी कुत्रा आपल्या बालभारती पुस्तकातील कोणत्याही पाठाचे पाच शब्द घेऊन मुळाक्षराप्रमाणे लावा